data. La cerchiava? Bleeding. Normally cut वगैरह होता है, के minor injuries होता है, okay? Cut. Normally company में भी injuries होता है. अच्छा हो रहेगा, अच्छा क्यों? तुम चाहते हो कि first aid form? मानो मान के प्रत्येक company में भी first aid box आए, आए कि ना? उगड़ ला? उगड़ ला? आपल्या शरीरामध्ये कधी मायनर इंजुरी झाल्यानंतर लक्षात ठेवा आपण कधीही दुसऱ्यांच्या ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही अशा ठिकाणी काम करताय जिथे कंटिन्युअस काही ना काहीतरी तुम्हाला लागत असतं, महिंद्रामध्ये असो किंवा बॉश असो, मशीन वर्क आहे, कुठे ना कुठे कापत असतं आपल्याला माहिती नाही, चुकून आपण डायरेक्ट आपण त्या रक्ताच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि देव ना करो त्या माणसाला हेपेटायटिस बी किंवा एच आय व्ही सारखं इन्फेक्शन आहे, तर आपल्या रक्ताचं रक्तात कॉन्टॅक्ट झाल्याने आपल्याला ते होण्याचे चान्सेस. त्यासाठी लक्षात ठेवा, मायनर इंजरी साठी ब्लीड हे शब्द लक्षात ठेवा. बी म्हणजे काय? बी म्हणजे बॅरियर. रक्ताचं डायरेक्टली कधी टच करायचं नाही, तर तुम्हाला लक्षात ठेवा सगळं बॅरियर. बी म्हणजे बॅरियर. ऍनोज जाणार किंवा काय नाही, रुमाल वगैरे ठेवा, तिच्या आधी तुमचं द स्किनचं आणि रक्ताचं डायरेक्टली कॉन्टॅक्ट होणार नाही. बी म्हणजे बॅरियर. एल म्हणजे लोकेट. बघा कुठे जखम झाली. एल म्हणजे लोकेट म्हणजे बघा कुठे जखम झाली. ई म्हणजे एक्सटर्नल डायरेक्ट प्रेशर. आयरन जप्पेवरती दाब द्यायचा. ई एक्सटर्नल डायरेक्ट प्रेशर. ई चं दुसरा अर्थ होतो एलिव्हेशन अबव हार्ट लेवल. हृदयस्तरच्या वरती नेणे. हृदयस्तरच्या वरती नेणे एलिव्हेशन अबव हार्ट लेवल. आणि डी डी म्हणजे ड्रेसिंग. आता ड्रेसिंग करताना काही ठराविक गोष्टी मी तुम्हाला सांगून जातो, जास्त टच करत नाही, महत्वाच्या गोष्टी आहेत. फर्स्ट एड बॉक्स मध्ये डेटॉल असतं की नाही? आता ते डेटॉल आणि पाणी आपण मिक्स करतो की नाही? किती पाणी आणि किती डेटॉल टाकायचं? अच्छा ठेवा, तो जो पाण्याचा रंग आहे तो दुधासारखा सफेद होत नाही तोपर्यंत ते डेटॉल किंवा ते डेटॉल ते पाण्यामध्ये टाकायचं. वॉटर शूड टर्न मिल्की व्हाईट. याचा अर्थ त्या पाण्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की ते जंतू मारू शकत. आता त्याच्यानंतर कुठेही जखम साफ करता लक्षात ठेवायचा कापूस युज करायचं. काय युज करायचं? नाही, कापूसचे जे धागे थ्रेड्स आहेत ते त्या जखम्याला चिटकून ते अडकू शकतात, त्यामुळे गॉस पिसचा युज कर. काय करायचं? गॉस पिस. आता गॉस पिसचा युज केल्यानंतर लक्षात ठेवा जखम साफ करताना एक ठराविक नियम किंवा डायरेक्शन फॉलो करा. ठीक आहे, आता अशी साफ केल्याने कुठलाही माणूस एम्प्लॉय काम करताना त्याचे हात सर्व घाण असतात, ग्रीस असतं, ऑइल वगैरे काय लागलं असतं, असं जर साफ केलं तर कुठे जात? आपल्याला काय करायचं? इन्फेक्शन किंवा बऱ्याच वेळेला आपण असे अशी ड्रॉ साफ. ठीक आहे, चुकीची पद साफ करताना लक्षात ठेवा आपण डेटॉलमध्ये बुडवल्यानंतर गॉस्पिस घेतला आतून बाहेर घ्या. डायरेक्शन काय आहे आपला? आतून इनसाइड आऊट, आतून बाहेर. ठीक होऊन द्या, दुसरं गॉस्पिस ते करा परत आतून बाहेर. अशा पद्धतीने साफ करा. कधी ही गॉस्पिस वरती क्यू घेऊ, ओके, ती त्याच्यावर ठेवून पण ड्रेसिंग करा. ओके, रोलर पॅटर्न पण हे करा. कुठलाही माणूस पाण्यात बुडला मी वरती काढलं, त्याने कुणी लाईफ सेव्हरने वरती काढलं, अशा वेळेला तुम्ही काय करता? जे फर्स्ट एड बोला महेंद्र, फर्स्ट एड बोला.
महेंद्रचे फर्स्ट रन गोला कोण आहे महेंद्रचा बरा कोण आहे प्रेस करे लक्षात ठेवा चुकूनी ते पोटपीट दाबत बसायचं आता इमॅजिन करा विचार करा कुठलाही माणूस समजा पाण्यात पडला त्याला जितकं कॅपॅसिटी आहे फोर्स कोणी पाणी पोरा जातो ओके पहिल्यांदा खाली पडल्या पडल्या लगेच वरती येतो ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतो हे करतो नंतर काय होतं त्याचे श्वास मार्ग आहे तो एकदम अकुंचित होतो बंद होतो श्वास मार्गामध्ये काही जात नाही गेला स्कूल पाणी गेले लगेच इमिजिएटली डोळ्यामध्ये आपण हे कचरा जातो का आपल्या डोळ्यामध्ये कचरा इमिजिएटली आपण ते डोळे बंद करतो श्वास मार्ग एकदम बंद होतो आणि श्वास मार्ग बंद झाला तर माणसाचा श्वास थांबतो आणि अशा वेळेला दोन महत्वाच्या कंडिशन आहेत ज्याला आपण रेस्पिरेटरी फेलियर म्हणतो रेस्पिरेटरी फेलियर ती म्हणजे एक म्हणजे आगेतून बाहेर काढलेला माणूस ठीक आहे ज्याच्या दूर वगैरे जाऊन त्याचा श्वास बंद होतो आणि दुसरा आहे पाण्यात बुडलेला माणूस त्याचा श्वास बंद होतो तर अशा वेळेला लगेच पहिलं तोंडाला तोंड लावून श्वास द्यायचा तोंडाला तोंड लावून पहिले काय करायचं श्वास आणि त्या पेशंटला एका खुशीवर चालू असेल एका खुशीवर झोपवा समजा चुकून मागून थोडंफार जर पाणी असेल एका खुशीवर झोपवलं तर ते बाहेर चेस्ट कंप्रेशन द्यायचं कधी पहिला श्वास द्या श्वास नंतर समजा हे नसेल तर मग सीपीआर चालू करा पण पहिला तर दोनदा श्वास घ्यायचे त्यांचं पहिला महत्वाची गोष्ट आहे अशा ठिकाणी बोलायला असेल जिथे काहीतरी माती वगैरे तर काही तोटात वगैरे गेली असेल तर पहिलं ते क्लिअर करणं महत्वाचं आहे ओके कारण का त्याच्यामध्ये तुम्ही श्वास दिला तर ते ब्लॉकेज होणार ते अचानक ते क्लिअर करून पहिले श्वास द्या आणि नंतर सीपीआरला सुरुवात चेस्ट कंप्रेशन चालू करा आता मध्ये साफ करायचं आपण हे आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे सांगा भारतामध्ये जेव्हा आपण साप चावला तुमच्याकडे ऍज अ फर्स्ट एड म्हणून येतात तर लक्षात ठेवा तुम्ही निदान करू नका की हा विषारी साप आहे का बिन विषारी साप आहे कुठल्याही व्यक्तीला जेव्हा साप चावतो तर त्या व्यक्तीला एका ठिकाणी बसवा इमोबिलायझेशन करा हालचाल करू देऊ नका ओके आणि त्या व्यक्तीला समजवा की भारतामध्ये जितकी साप आहे त्यातले 80-85% साप जे आहे ते आता दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची की त्या व्यक्तीला सांगा की बरे आपण म्हणजे बिन विषारी साप असू शकतो पण आपण जे फर्स्ट एड करणार आहे ते एका विषारी सापला चावल्याप्रमाणे करणार त्याच्यानंतर पूर्वी हा समज होता की सापाचं विष हे रक्तवाहिनीतून पसरतं म्हणून फर्स्ट एड बॉक्स मध्ये लॅसिनेट वगैरे ठेवायचे प्लेट ठेवायचे ज्याच्याने कापा वगैरे सांगायचे ते आता आउटडेटेड झाले सापाचं विष हे रक्तवाहिनीतून पसरत नाही परंतु सापाचं विष हे लिम्फॅटिक नावाची एक ड्रेनेज सिस्टम आहे तिथून पसरत आता लिम्फॅटिक म्हणजे काय टॉक्सिन हे लिम्फॅटिकला बऱ्याच वेळेला आपल्याला अंगठ्याला मार लागतं तिथे गाठ येते ना त्याला लिम्फॅटिक आपलं हे काम आहे की ते जे सापाचं विष आहे ते लिम्फॅटिक सिस्टम मध्ये आहे ते आपल्या शरीराची घाण करते त्या सिस्टम मधून आहे तिथून मेन रक्त पुरवा येण्यापासून आपल्याला थोडस त्याचं रिस्ट्रिक्शन अशासाठी ती जी साप चढवली जखम आहे ती हृदया स्तरच्या खाली पुढे ठेवायची आणि जिथे साप चावला आहे त्याच्या 2-4 इंच वरती ना जास्त टाईट ना जास्त लूज म्हणजे मुश्किलने एक बोट गेलं असं पट्टी बांधायची ओके आणि जितक्या लवकर आहे तितकं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही आता हे बघा ही ट्रायंगुलर बँडेज आहे ठीक आहे समजा एक्झाम्पल आहे इथे साफ चावला आहे तर ती पट्टी ना जास्त टाईट ना जास्त लूज
ओके मुश्किल ने एक बोट जाई ओके आपला रक्तपुरवठा कंप्लीटली बंद करायचा नाही रक्तपुरवठा कंप्लीटली बंद केला तर इथे हाताला गँग्रीन होईल ओके ते न होण्यासाठी आपण एक मुश्किल एक होय आणि आपण असं पट्टी बांधायची ओके आपल्या हाताला असेल आणि आपल्याला जर पुढची पल्स भेटली अति उत्तम पण नाही भेटली तर टेन्शन घेऊ नका तर आपण काही शिकवलं नाही आहे ओके तर अशा वेळेला मुश्किल एक बोट केलं तर महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या माणसाला जितक्या लवकर आहे तितकं गव्हर्नमेंट हॉस्पिटल घ्यायचं आणि डॉक्टर निदान केल्यानंतर तुम्ही तिथे क्लिअर आहे एक ट्रायंगल बनवा एका ट्रायंगल मध्ये तुमचा फर्स्ट एड आहे सिंपल आहे वरती काय आहे कधी यूज करणार खाली काय किंवा शॉक शॉक एस एच ऑफ सीते शॉक कधी हे करणार जर रक्तस्त्राव नॉर्मल इंजिन झाली तर काय करणार बी एल ई आणि मध्ये जी फळी आहे काढली त्याला काय म्हणतात फळी लावणार त्याच्या व्यतिरिक्त काय का दिवसभरात जे आपण शिकलो हे शिकला ना या जगात आला गेलेला लहान बाळ
तर मी स्पेशली थँक्स मानेन तुम्हाला एक वर्ष चिटिंग मेंटोर बिकॉज तरी काम वर्षो मनसे मंडळाच्या माझ्या घरातला दिवा माझा पेटता राहिला त्याबद्दल मी परत सर्वांचे एकदम चितशरण करतो. तर आपल्याला असं होतं की आपण म्हणजे आपला देश आपल्याला सर्व काही देत असतो आणि आपल्या देशाला आपण काय देऊ शकतो, तर त्यातून मला एक मार्ग हा सुचला की आपण आपल्या देशासाठी जी सेवा जी वैदिकदृष्ट्या जी जे काही आपल्याकडे गेस्ट येणार आहे त्यांच्याप्रती कोणाला काही झालं तर ती जबाबदारी आपण इथं पार पाडू शकतोय आणि ती कधी पाडू शकतोय की ज्यावेळी आपल्याला फर्स्ट एडचं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कारण अशा कंडिशनच्या वेळी आपल्याला पहिले काय करायचं हे सुचत नाही आणि जरी सुचलं तर योग्य पद्धत माहिती नसते. ह्या ट्रेनिंगच्या अंडर आम्हाला सरांनी थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल पण काही करून दाखवले, आमच्याकडून करून पण घेतले आणि इमर्जन्सीमध्ये आम्हाला समय सूचकता आणि त्या पद्धतीने तिथं घेण्यात येणारे निर्णय आणि ते प्रॅक्टिकल कसं करावं याचा कॉन्फिडन्स आज या ट्रेनिंगमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. गेल्या 6 वर्षांमध्ये जवळजवळ मी 7 ते 8 लाख लोकांचं मेडिकल चेकअप केलं आहे. त्याच्याबरोबर हे गेल्या 2 वर्षापासून डिशपासून एक स्पेशल मेडिकल चेक फर्स्ट एड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही रजिस्टर करून ओव्हरऑल आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 20,000 लोकांना फर्स्ट एड ट्रेनिंग दिलं आहे. आणि कुंभमेळ्याच्या हेतूने जेव्हा आम्हाला फर्स्ट एड ट्रेनिंग करण्याचा डोंगरे साहेबांचा आणि सरांचा फोन आला तेव्हा सगळ्यात पहिले मला स्टडी करून कुंभमेळ्याच्या विषयाने नवीन काय प्रोग्राम तयार करते त्या कुंभमेळ्याच्या रिलेटेड ज्या ऍक्सिडेंट होणार आहेत किंवा ज्या फर्स्ट एड करण्याची गरज आहे ह्याचा स्पेशल कोर्स तयार करून मी आमचे सावंत सर मोहन असे बरेच 4-5 दिवस स्टडी करून आम्ही एक नवीन स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला आणि तो प्रोग्राम करून जवळजवळ 1,000 लोकांचं आमचं टार्गेट आहे. आपण एमएनसीला जेव्हा गरज असेल तो आपला ओळखीचा असो ओळखीचा नसो रस्त्यावर पडलेला असो त्याला जी फर्स्ट एड ट्रेनिंग द्यायची आहे ती देऊन तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचेल त्याची काळजी घेणे तुमचं काम आहे. सर्वांचं धन्यवाद मानतो आणि एवढे माझे शब्द बोलून माझे 2 शब्द संपले.